हाय, कसे आहात सगळे? सो टुडे आपण केमिकल प्रोडक्ट्स आणि नॅचरल प्रोडक्ट्स त्याच्यात काय फरक असतो ह्याची खरं तर चर्चा करणार आहोत. तर मला सांगा की आपण रोज मॉइश्चरायझर किंवा हेअर ऑइल किंवा शॅम्पू किंवा साबण किंवा साधं ओठांना लावायला लिपकेअरसुद्धा लावतो किंवा छोट्या बाळांना काजळसुद्धा लावतो. हे सगळं आपण जे वापरतो डेली यूजमध्ये जे की आपली बॉडी ॲब्झॉर्ब करत असते हे सगळं बनलंय कशाचं? येस, सगळ्यांना माहिती आहे हे सगळं केमिकल्सनी बनलेलं आहे. मग आपल्याला जर माहीत आहे केमिकल्स आपल्या बॉडीला हार्मफुल आहेत तर आपण ते वापरतो का? कारण आम्हाला कोणी सांगितलंच नाही आहे कधी की ते खरं तर कसे हार्मफुल आहेत. सो आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की केमिकल्स बॉडीला कसे हार्मफुल आहेत आणि नॅचरल गोष्टी कशा बेनिफिशियल आहेत. सो पहिली गोष्ट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही साधं मॉइश्चरायझर घ्या लावलं आहे, ओके, तुम्ही गालांना लावलं आहे, काय होतं ते ॲब्झॉर्ब करतं आपल्या स्किनमध्ये. पण मेजर इशू केव्हा अराईज होतो माहिती आहे तुम्हाला? की हे केमिकल्स ॲब्झॉर्ब करतात 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 आपल्या स्किनमध्ये, पण आपल्या बॉडीला हे सगळे केमिकल्स बाहेर कसे थ्रो करायचे जे की ॲब्झॉर्ब झाले हे माहितीच नसतं. त्यामुळे काय होतं, वर्षानुवर्ष जेव्हापासून तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरायला चालू करता ते तुमच्या शेवटच्या दिवसपर्यंत जोपर्यंत तुम्ही वापरता ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच होत असतात. आणि तुमचं पूर्ण लाईफटाईम, तुमचं पूर्ण आयुष्य हे तुमच्या बॉडीमध्येच असतात. मग ह्यानी काय होतं, तुमचं फास्ट एजिंग होतं, रिंकल्स यायला चालू होतात. कधी पण बघा, तुम्ही एखादं केमिकल प्रॉडक्ट वापरताय, काही काळानंतर ना ते बंद करता वापरायचं, मग काय होतं, तुम्हाला परत पिंपल्स येतात, तुमची स्किन पुन्हा मे बी कुठेतरी रॅश असेल तर पुन्हा अराईज होतो. तो म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या पुन्हा येतात कारण तुम्ही ते प्रॉडक्ट वापरायचं बंद केलं आहे. पण नॅचरल प्रॉडक्टचा फायदा काय आहे? नॅचरल प्रॉडक्टमध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय की जे रॉ फॉर्ममध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल आपण घरी खूप सारे लोक असं करतो की इन्स्टंट ग्लो हवा आहे तर मी सुद्धा करते, बेसन, थोडीशी हळद आणि हनी असं मिक्स करायचं, पट्टापट लावायचं चेहऱ्याला, 10 मिनिटात वाळलं की धुवायचं. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. का? केमिकल्स नाही आहे, इट्स अ नॅचरल इंडियन फेस मास्क. आणि थर्ड थिंग म्हणजे काय, हळद फार गुणकारी असते, सो याचा फायदा सुद्धा चेहऱ्याला होतोच ना. आणि हळदीमधलं क्युरकुम ते जरी ॲब्झॉर्ब झालं, त्याचं ऑइल ते जरी ॲब्झॉर्ब झालं आपल्या बॉडीमध्ये तरी चांगलं आहे. कारण का, ते नॅचरल आहे. सो नॅचरल प्रॉडक्ट काय करतं माहिती आहे तुम्हाला, की तुम्ही ते वापरत राहा वापरत राहा वापरत राहा, काही काळानंतर ना तुम्ही बंद जरी केलं ना तरी तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स नाही होत. हा ठीक आहे, जे इफेक्ट्स असतील चांगले बेनिफिशियल ते नाही होणार, पण ॲटलीस्ट साईड इफेक्ट्स तर नाही होत. जे की केमिकल प्रॉडक्ट वापरल्यानंतर ना जेव्हा तुम्ही ते वापरायचे बंद करता तेव्हा ते होतात. कारण केअर नॅचरल्स आम्ही ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी चालू केलं आहे की ज्या लोकांना केमिकल प्रॉडक्ट्सचा त्रास होतो, स्किनला रॅशेस येतात, ॲलर्जी होते, केमिकल प्रॉडक्ट्स वापरून वेगवेगळे स्किनचे आजार, केसांचे आजार होतात, हे सगळं एका पॉईंटला कुठल्या तरी माणसाने इनिशिएटिव्ह घेऊन थांबवायचं, ह्याच प्रस्पेक्टिव्हने आम्ही केअर नॅचरल्स चालू केलं आहे. आम्ही एखादा साबण जरी देत असू तर त्याच्यात तुम्हाला नीमचं ऑइल भेटेल, म्हणजे वास साबणाचं सुद्धा कडू येईल तुम्हाला. म्हणजे एवढ्या बेसिक गोष्टीपासून आम्ही वर्क करतो, कारण आम्ही जे देतोय लोकांना त्याच्यात केमिकल्स नाही आहेत. कारण आम्हाला लोकांना लॉंग टर्मसाठी तयार करायचं आहे किंवा लॉंग टर्मसाठी त्यांचं बेनिफिट करून द्यायचं आहे. आम्हाला आजसाठी त्यांना गोरं दाखवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बंद करता वापरायची आमची गोष्ट तेव्हा तुम्ही वेगळेच दिसताय, असं नाही होणार आहे. इथे जे तुम्ही नॅचरल आहात, जे तुमचा नॅचरल ग्लो आहे, जे तुमचं नॅचरल टेक्स्चर आहे, ते आम्ही तुम्हाला परत देणार. मग ते केसांचं असू दे, चेहऱ्याचं असू दे, बॉडीचं असू दे, ओठांचं असू दे. सो एक छोटासा इनिशिएटिव्ह घ्या, आमची वेबसाईट नक्कीच चेक करा. एक छोटासा स्टार्टअप आहे,
जे सगळ्या बायकांनी मिळून आम्ही केला आहे. आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्स खरंच टाळा. इनफॅक्ट सगळ्या स्त्रियांना तर मी सांगू इच्छिते की लिप केअर, लिपस्टिक जे खरंच खरंच पॉसिबल असेल तुम्हाला खर्च करणं तर नॅचरलच यूज करा. ही एकमेव गोष्ट आहे आपले ओठ की जे सगळं आतमध्ये टाकतात बॉडीमध्ये. प्लीज डोंट यूज इट, डोंट यूज केमिकल इंड्यूस्ड, इट्स व्हेरी हार्मफुल. खूप सारे कॅन्सरयुक्त आजारसुद्धा आपल्या स्किनमधूनच होतात कारण आपण केमिकल ॲब्झॉर्ब करतोय, आपल्या स्वतःचे सेल डॅमेज करतोय. आणि ते सेल्सला रिपेअर कसं करायचं हे सुद्धा लवकर कळत नाही कारण तुम्ही दरवेळेस नवीन केमिकल वापरताय. प्लस आपल्या बॉडीला हे सुद्धा कळत नाही ते बाहेर कसे फेकायचे. सो आम्ही खूप प्रयत्नांनंतर ना हा ब्रँड छोटासा तयार करायचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यात ऑरा क्लेन्झिंग सुद्धा आहे, ज्याच्याने लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी यू विल गेट. त्याच्यात आम्ही फुल पॉझिटिव्ह एनर्जीने ऑरा क्लेन्झिंगचे फीचर्स टाकलेत आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट्समध्ये. त्यामुळे तुम्ही लिप ग्लॉस, लिप केअर, साबण, आंघोळीचा साबण, आपल्याकडे पहिला शिकेकाही यायचा तसा केसांचा साबणसुद्धा आहे आमच्याकडे, शॅम्पू बार, लिक्विड शॅम्पूसुद्धा आहेत, बॉडी वॉश आहे म्हणजे शार जेल आहे, फेस वॉश आहेत, स्क्रब्स आहेत, पण हे सगळं नॅचरल आहे. नक्कीच एक मिनिट घ्या, लिंकमध्ये आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमची वेबसाईट, प्लीज चेक करा. काही प्रश्न असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, नक्कीच तुमचा प्रश्न सिरियसली घेतला जाईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तो कव्हर केला जाईल. नमस्कार.